अनेक जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे, मात्र त्याला कुठेतरी फाटा देण्याचं काम जिल्हा परिषद प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळा खर्रा तालुका गोंदिया या शाळेने केला आहे. या शाळेंनी 3 वर्षापूर्वी पटसंख्या ही 80 होती, परंतु गेल्या 3 वर्षापासून या शाळेत समर कॅम्प लावून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने आणि या शाळेतील विद्यार्थ्यांना नवनवीन उपक्रम करण्याच्या दृष्टीने शाळेतील मुख्याध्यापक यांनी पुढाकार घेतला. तसेच उन्हाळ्याच्या सुट्टीत समर कॅम्प घेऊन विद्यार्थ्यांना नवनवीन उपक्रम राबविले, त्याचाच फायदा आज या शाळेतील विद्यार्थ्यांना होत आहे. 80 वर असणारी पटसंख्या आता 160 वर येऊन पोहोचली आहे. दरवर्षी या शाळेमध्ये समर कॅम्प घेऊन विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी शिकवण्याचं काम येथील शिक्षक करतातच. यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांना या शाळेविषयी गोडी निर्माण होऊन पटसंख्या वाढण्यास कारणीभूत ठरली आहे. या शाळेला विविध नागरिक भेट देत असतात. गोंदियातील सायकलिंग संडे या ग्रुपने सुद्धा या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या सहप्रभात फेरी काढत प्रदूषण वाचवा, सायकल चालवा असा संदेश देण्याचे काम यावेळी या ग्रुपने केले आहे. या समर कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना हस्तकला, चित्रकला, क्राफ्ट, साहसी खेळ या समर कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना हस्तकला, चित्रकला, क्राफ्ट, साहसी खेळ यासारखे विविध खेळांचा आनंद या 6 दिवसात विद्यार्थी घेत असतात आणि या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या वाढण्यासाठी कारणीभूत ठरले आहे. हे मात्र खरे, त्याचाच आदर्श इतर शाळांनी घ्यावा हीच अपेक्षा आता नागरिक व्यक्त करीत आहे. सर, शहरामध्ये काय असतं, वेगवेगळ्या उन्हाळ्यात सुट्टी लागल्यानंतर वेगवेगळे शिबिर लावले जातात आणि शहरातील विद्यार्थी याचा लाभ घेतात, परंतु आपल्या खेड्यापाडी ग्रामीण क्षेत्रामध्ये असं नसते. आणि म्हणून आमच्या शाळेनं यावर्षी आजच्या 3रा वर्ष आहे आणि इथं उन्हाळी शिबिर चे आयोजन करून इथं मुलांना आर्ट अँड क्राफ्ट, कागदापासून बनवणाऱ्या वस्तू, सेल्फ डिफेन्सचे धडे, नृत्यांची प्रॅक्टिस आणि अजून वेगवेगळ्या पेपर वर्क आणि आंब्याच्या पानांपासून उपयोगी तोरण बनवणे, मास्क बनवणे, वेगवेगळ्या गोष्टी त्यांना या 6 दिवसामध्ये शिकायला मिळाल्या. हो सर, 2022-23 माझी शाळा आदर्श शाळा या अभिनय उपक्रमामध्ये जिल्ह्यातून पहिली आली आणि मागच्या वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये तालुक्यातून पहिली आली. 2018 माझ्या शाळेची पटसंख्या फक्त 80 होती सर, आणि आता या देखिए, जब हमने यहाँ विजिट किए थे, अलग अलग स्कूलों में हम विजिट देते रहते हैं, तो हमें लगा कि शहर के बच्चों को तो बहुत सारी चीज़ें बहुत आराम से मिल जाती है, लेकिन जिला परिषद स्कूल के बच्चे जो गांव में पढ़ने भी दूर दूर से आते हैं चल चल के, उनके लिए कुछ किया जाए. तो हमने सोचा कि इन्हें एक समर कैंप दिया जाए जिसमें इनके स्किल को डेवलप किया जाए कि ये स्वयं रोज़गार खुद कर पाए आगे बड़े होकर. तो बहुत सारी चीज़ें हमने इसमें सिखाए जिसमें आर्ट एंड क्राफ्ट की बहुत सारी चीज़ें थी. डॉक्टर्स टीम ने आके यहाँ पे थोड़ा जागरूकता दिए कि हमें स्वास्थ्य और दांतों की सफाई और ये सब कैसे करना चाहिए. सेल्फ डिफेंस जहाँ बच्चों को बहुत ज़रूरी है कि अपनी सुरक्षा कैसे की जाए, उस पर हमने थोड़ा सा एक सेशन करवाए. डांस का हमने सेशन कराए क्योंकि बहुत सारी चीज़ें हैं जो बच्चों को पहली बार यहाँ मिली है और यहाँ बच्चों का उत्साह देख के हमें बहुत अच्छा लगा. आमच्या शाळेत गोंदियावरून काही युवक युवती आले होते आणि आमच्या शाळेत 7-6 दिवसांचे त्यांनी शिबिर केला. त्या शिबिरमध्ये आम्हाला कागदाच्या खूप काही वस्तू बनवायला शिकवल्या, जसा की कागदाची फुले, कागदाचे मास्क असे खूप काही आम्हाला बनायला शिकवलं. आणि सायकलिंग संडे या ग्रुपने आमच्या शाळेला भेट दिली व सायकलिंग केली. शहरातली मुलं क्लास लावतात, आम्ही तसे काय नाही केले. गोंदियातले काही युवक आम्हाला समर कॅम्प शिकवले. सहा वाजेपर्यंत ते 9 वाजेपर्यंत आम्हाला पहिल्या दिवशी तोरण, मास्क, बॅचेस हे बनवणं शिकवले. आणि आज शेवटचा दिवस आपल्याला आज गोंदिया सायकलिंग संडेनं भेट दिली आहे. आम्ही त्याच्यासोबत राईड पण केली आहे. मला या 7 दिवसात खूप काही शिकायला मिळालं आहे. प्रत्येक वर्षी आम्हाला असेच काही ना काही शिकायला मिळायला पाहिजे. आमच्या शाळेत आज फॉरमकडून 6 दिवशीतील शिबिर सुरुवात झाले आहे आणि आजचा शेवटचा दिवस. आणि आम्ही पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत खूप काही गोष्ट शिकलो आहोत. आणि पहिल्या दिवशी आम्ही टिश्यू फ्लावर्स बनवायला शिकलो आणि तोरण आणि
सेल्फ डिफेन्सचे काही स्टेप्स शिकवले आहेत आम्हाला, आणि काल डान्सचे स्टेप पण आम्ही शिकलो आहोत. आणि मागील वर्षी आमची शाळा जिल्ह्यातून प्रथम आलेली आहे. शेवटचा दिवस असल्यामुळे गोंदिया सायकलिंग संडे आणि यांनी आपल्याला आज भेट दिली आहे, आणि आज आपण त्यांच्यासोबत सायकलिंग राईड पण केली आहे, आणि पर्यावरणासाठी आम्ही मेसेज पण दिली आहे, पर्यावरण वाचवा.